श्वास ओंकार। ओके अच्छा, आपण लेसन नंबर 2 जो आपला 30 झालेला आहे त्याच्यावरचे जे काही डिस्कशन करण्यासारखे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स डिस्कस करणार आहोत, आणि त्याचबरोबर एक्सरसाइज जो आहे त्या एक्सरसाइजमधले कोणते क्वेश्चन्स तुम्हाला आहेत, कारण निम्मा पार्ट आपला रिड्यूस झालेला आहे, आणि मग कोणता पार्ट तुम्हाला क्वेश्चन्स कोणते आहेत आणि ते कसे आन्सर्स करायचे यासाठी हे लाईव्ह लेक्चर आहे। वी विल जस्ट वेट फॉर 5 मिनिट, 5 मिनिटं आपण थांबूया आणि मग सुरुवात करूया। जस्ट वी विल वेट फॉर सम मिनिट, काही दोन एक 2 मिनिटं अजून वेट करूया आणि मग सुरुवात करूया। तोपर्यंत ज्यांनी तुमच्या पुढं चॅनलचं नाव दिसतंय बघा, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण नेक्स्ट संडेपासून मी लिंक पाठवणार नाही। ज्यांना सबस्क्राईब केलेलं असेल त्यांनाच ती लिंक मिळेल, त्यामुळे तुमच्यासमोर जे स्क्रीनवर चॅनलचं नाव दिसतंय सबस्क्राईब बटन प्रेस करा। गुड आफ्टरनून, ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल ते सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नेक्स्ट संडेची लिंक तुम्हाला मिळेल। ठीक आहे, हाऊ मेनी स्टुडंट्स? ओके 10 स्टुडंट। सी, आज आपण लेसन नंबर 2 जो तसा फार इम्पॉर्टंट आहे सी ई टीच्या दृष्टीनेसुद्धा हा तुम्हाला पॉईंट आहे हे तुम्हाला माहिती आहे। ज्यावेळेस तुम्ही सी ई टीचं प्रिपरेशन करताय त्यावेळेस हे 5 किंगडम क्लासिफिकेशन तुम्हाला आहे। मग थोडक्यात रिवाईज कसं करायचं ते तुम्हाला एक चार्ट दिला आहे, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल ऑन अ बेसिस ऑफ प्रिव्हियस नॉलेज। ओके, सो 5 किंगडम दिलेले पहिले, मोनेरा आहे, प्रोटिस्टा आहे, फंगी आहे, प्लांटी आहे आणि ॲनिमाली आहे। 5 किंगडम तुम्हाला दिलेत आणि ह्या साईडला तुम्हाला काय दिलेत रे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत। फॉर एक्झाम्पल पहिल्यांदा सेल टाईप दिलंय, नंतर सेल वॉल, देन न्यूक्लिअर मेम्ब्रेन, नेक्स्ट बॉडी ऑर्गनायझेशन, मोड ऑफ न्यूट्रिशन अँड इकोलॉजिकल रोल। मग आपल्याला फिल इन द ब्लँक्स करायचं आहे। पहिला सेल टाईप तर सगळ्यांना दिलेलं आहे, तुम्हाला माहिती की मोनेरा किंगडममध्ये असणारे ऑर्गॅनिझम्स कसे असतात, प्रोकॅरियोटिक असतात, आणि नंतर मग प्रोटिस्ट आहे, फंगी आहे, प्लांटी आहे, ॲनिमालिया आहे, हे सगळे युकॅरियोटिक आहेत। हे पहिलं सेल टाईप तर तुम्हाला माहिती आहे। ओनली वन दॅट मोनेरा किंगडम हॅविंग प्रोकॅरियोटिक सेल, फक्त मोनेरा हा किंगडम असा आहे की ज्याच्यामध्ये काय आहेत रे प्रोकॅरियोटिक सेल आहेत। प्रोटिस्टा, फंगी, प्लांटी आणि ॲनिमालियामध्ये युकॅरियोटिक आहे। मग तुम्हाला डिफरन्स माहिती आहे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिकमधला? वॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक, कॅन यू टेल, सांगू शकताय का? वॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक? जे काही डिफरन्स आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता ना, प्रोकॅरियोटिक म्हणजे काय आणि युकॅरियोटिक म्हणजेच काय। त्यातला मेन डिफरन्स असा असतो की न्यूक्लियस जो आहे, न्यूक्लियस आणि अदर ऑर्गनेलीज युकॅरियोटिकमध्ये डेव्हलप्ड असतात, तर प्रोकॅरियोटिकमध्ये तसा न्यूक्लियस जो आहे तो डेव्हलप्ड असत नाही। म्हणजे न्यूक्लियसच्याकडे न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिओलस आत असं प्रेझेंट प्रोकॅरियोटिकमध्ये असत नाही, प्रिमिटिव्ह टाईप न्यूक्लियस, त्यामुळे त्याला प्रोकॅरियोटिक म्हटलं जातं। आणि इकडं प्रोटीनचं काही ना त्याने लिहून दिलेलं आहे, थँक्यू। नाऊ सेल वॉल, वी विल डिस्कस अबाउट द सेल वॉल। सेल वॉलबद्दल बघूया आपण। मोनेरा हे सम प्रेझेंट इन सम ऑर्गॅनिझम, आणि ती कशाने बन सेल्युलोजने बनलेली आहे, म्हणजे दोन प्रोटिस्टा आणि प्लांटी याच्याबद्दल तुम्हाला फक्त मोनेरा, फंगी आणि ॲनिमालिया जे आहेत यांच्याबद्दल तुम्हाला विचारलेलं आहे सेल वॉल कशी असते। तर आपण हे 5 किंगडम शिकलेलो आहोत, तुम्हाला माहिती आहे ॲनिमालियामध्ये तर सेल वॉल असत नाही,
ठीक आहे. सेल वॉल इथे काय रे अबसेंट, त्यामुळे तुम्ही ॲनिमलियाचा जो शेवटचा चार पॉईंट आहे तिथे अबसेंट लिहाल, तो विषय संपला. फक्त तुम्हाला मोनेरा आणि फंगी हे जे दोन किंगडम आहेत त्यांची सेल वॉल कशी आहे ती मला सांगायची, तुम्ही सांगायची. थोडंसं आठवण्याचा प्रयत्न करा, मोनेरामध्ये कशी होती मी सांगितली होती आणि फंगीमध्ये कशी सेल वॉल होती. ट्राय टू मेमराइज, आठवण्याचा प्रयत्न करा, मोनेरामध्ये कशी होती आणि फंगीमध्ये कशी होती. पेप्टी ग्लायकन आठवते का बघा, मोनेरामध्ये स्पेलिंग लिहिलेलं आहे ब्लॅकबोर्डवर व्यवस्थित बघा. पेप्टी ग्लायकन जे आहे ते आपण ह्याच्यामध्ये मोनेरामध्ये बघितलं होतं. तर काहींच्यामध्ये हेही सांगितलेलं आहे तुम्हाला की म्युरेन नावाचं सुद्धा सेलवॉल आहे, कशामध्ये आहे ते आपण पाहिले. त्यासाठी तुम्हाला मोनेरामध्ये सेल वॉल लिहिली का, मोनेरामध्ये लिहिली का पेप्टिडी ग्लायकॅन PEPTIGLYCAN आणि काहींच्यामध्ये म्युरेन आहे MUREIN. ओके, मोनेरामध्ये झालं. फंगीमध्ये आपण पाहिलं होतं रे, आठवतंय का बघा, फंगीमध्ये जी सेल वॉल होती काहींच्यामध्ये कायटिन होतं, काहींच्यामध्ये कायटिन होतं, काहींच्यामध्ये फंगल आहे, तर काहींच्यामध्ये सेल्युलोज आहे. ओके, पॉलिसॅक्राइड. ओके ठीक आहे, पॉलिसॅक्राइड म्हणजेच त्याला आपण कायटिन असं म्हणतो आहे. ठीक आहे, म्हणजेच फंगीमध्ये जे पहिलं आहे, तुम्हाला तीन लेजर देते फंगीमध्ये. फर्स्ट वन, फर्स्ट पॉईंट टाका आणि तिथे लिहा कायटिन. फर्स्टमध्ये लिहा, फंगीच्यामध्ये फर्स्ट पॉईंट टाका, तिथे कायटिन असं लिहा, जे पॉलिसॅक्राइड तुम्ही असं म्हटलं आहे. ठीक आहे, कायटिन असं स्पेलिंग आहे, बऱ्याजणांना स्पेलिंग सध्या येत नाही त्याच्यामुळे मी लिहून देते आहे. गुड आफ्टरनून, सगळ्यांनी लक्ष द्या. सेकंड आहे ते म्हणजे फंगल, काहींच्यामध्ये फंगल सेल वॉल असते आणि काहींच्यामध्ये थर्ड पॉईंट आय एम रायटिंग हिअर सेल्युल. ओके, फंगीमध्ये तीन प्रकारच्या सेल वॉल आपण लिहितो आहे, कायटिन, फंगल आणि सेल्युलोज. सेल वॉल झालं सगळ्यांचं लिहून, देन सी नेक्स्ट न्यूक्लिअर मेम्ब्रेन. आता न्यूक्लिअर मेम्ब्रेन मी मगाशीच तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की न्यूक्लिअर मेम्ब्रेनमध्ये प्रोकॅरोटिकमध्ये आपण प्रोकॅरोटिक का म्हणतो आहे माहिती आहे, कारण याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही आहे. म्हणजे प्रोकॅरोटिकमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन असणार आहे का, असेल का, नसेल, म्हणजे इथं अब्सेंट दिलेलं आहे ऑलरेडी. पुन्हा प्रोटिस्टामध्ये प्रेझेंट म्हटलं आहे, फंगीमध्ये प्रेझेंट म्हटलं आहे, ॲनिमलियामध्ये प्रेझेंट म्हटलं आहे, मग प्लांटीमध्ये प्रेझेंट असेल का रे, येस आर नो. न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज अब्सेंट इन ओनली प्रोकॅरोटिक मीन्स किंगडम मोनेरा. अदरमध्ये ते काय असणार आहे, प्रेझेंट असणार आहे. सो प्लांटीमध्ये सुद्धा तुम्ही काय करणार आहे, प्रेझेंट लिहिणार आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्लांटीमध्ये जो बॉक्स आहे तिथं प्रेझेंट लिहा, राईट हिअर प्रेझेंट. ओके,
नाउ सी बॉडी ऑर्गनायझेशन. आता टेन्थमध्ये किंवा आता इलेवन्थचा जो तुम्हाला ॲनिमल क्लासिफिकेशन किंवा ॲनिमलचा लेसन झालेला आहे त्यामध्ये तुम्हाला बॉडी ऑर्गनायझेशन झाले. काही ॲनिमल्स युनिसेल्युलर आहेत, ऑर्गॅनिझम म्हणूया आपण इथं, काही ऑर्गॅनिझम युनिसेल्युलर आहेत, काही मल्टीसेल्युलर आहेत, काहींच्यामध्ये युनिसेल्युलर आहेत पण टिश्यूज फॉर्म नाही आहेत. फायलम पोरीफेरासारखे जे ऑर्गॅनिझम्स आहेत युनिसेल्स मेनी आहेत, म्हणजे एकच असेल तर आपण युनिसेल्युलर म्हणतो, पण काहींच्यामध्ये मल्टीसेल्युलर आहेत, मल्टीसेल्युलरमध्ये सुद्धा सेल प्रेझेंट आहेत पण टिश्यू फॉर्म होत नाहीत. मग त्याच्यावरून आपण त्याचं क्लासिफिकेशन केलं आहे युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. मग मल्टीसेल्युलरमध्ये फक्त सेल्युलर लेवल आहे का टिश्यू लेवल आहे, कारण तुम्हाला माहिती आहे सेल एकत्र आले की टिश्यू तयार होतात. सेम टाईपच्या सेल एकत्र आले की टिश्यूज फॉर्म होतात. टिश्यूज एकत्र आले की ऑर्गन तयार होतो. ऑर्गन वेगवेगळे ऑर्गन एकत्र आले की आपली सिस्टीम वेगवेगळ्या सिस्टीम्स तयार होत असतात. आणि अशा पद्धतीनं बॉडी ऑर्गनायझेशन शिकलेलं आहोत आपण. ओके, गुड आफ्टरनून सगळ्यांनी, लक्ष द्या मग आपण बोलूया अगोदर. आता इथे फर्स्ट जो पॉईंट आहे बॉडी ऑर्गनायझेशन, बॉडी ऑर्गनायझेशन प्रोकॅरोटिक म्हणजे किंगडम मोनेरा हा युनिसेल्युलर आहे, त्यामुळे ते युनिसेल्युलरच असणार आहे. गुड आफ्टरनून, लक्ष द्या रे बाळानं मग आपण मॅसेज करा, कारण काय होत आहे. ठीक आहे, ओके, गुड आफ्टरनून एवरीवन. सो बॉडी ऑर्गनायझेशन किंगडम मोनेरामध्ये युनिसेल्युलर आहे, त्याचप्रमाणे प्रोटिस्टामध्ये सुद्धा कशी असणार आहे, युनिसेल्युलर. प्रोटिस्टामध्ये सुद्धा कशी असेल रे, युनिसेल्युलर. राईट देअर, काय लिहून घ्याल, युनिसेल्युलर. व्हेरी गुड, व्हेरी गुड, युनिसेल्युलर असणार आहे. देन फंगीमध्ये कशी असेल रे, फंगीमध्ये त्यांनी दिलं आहे ऑलरेडी, आपल्याला ह्याची गरज नाही आहे. कसं दिलं आहे त्यांनी, मल्टीसेल्युलर आहे ऑब्लिक लूज टिश्यू आहे. ओके, कसे आहेत, मल्टीसेल्युलर आहेत आणि टिश्यूज आहेत ते कसे आहेत, लूज आहेत, कॉम्पॅक्ट नाही आहेत, लूज टिश्यूज आहेत. त्याच्यानंतर प्लांटीमध्ये दिलेलं आहे ऑर्गनायझेशन कसं आहे, सेल आहेत, सेल एकत्र येऊन टिश्यू तयार झालेले आहेत. काहींच्यामध्ये टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन आहे, काहींच्यामध्ये ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन आहे. ठीक आहे, म्हणजेच प्लांटमध्ये तुम्हाला दिलं आहे टिश्यू ऑब्लिक ऑर्गन, आणि ॲनिमलमध्ये तुम्हाला माहिती आहे टिश्यू ऑर्गन आणि सिस्टीम तिन्ही आपल्याला दिसतात. टिश्यू लेवल आहे, ऑर्गन लेवल आहे आणि सिस्टीम लेवल आहे. ठीक आहे, देन अन्न कसं घेतलं जातं, बघा अन्न कसं घेतलं जातं, मोड ऑफ न्यूट्रिशन कसं आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला मोनेराबद्दल विचारलं, दिलंय काय बघूया आपण. तुम्ही प्रोटीस्टाबद्दल दिलंय अगोदर, प्रोटीस्टा कसे आहेत. तर आपण प्रोटीस्टाचे तीन टाईप बघितले होते, प्लांट लाईक प्रोटीस, ॲनिमल लाईक प्रोटीस, फंगी लाईक प्रोटीस. मग जे प्लांट लाईक प्रोटीस आहेत ते ॲटोट्रॉफिक असणार आहेत, म्हणजे ते फोटोसिंथेटिक आहे असं म्हटलं आहे. काही आहेत ते हेटरोट्रॉपिक आहेत, त्यामुळे हेटरोट्रॉपिक असं म्हटलं गेलं आहे. प्लांटीमध्ये दिलं आहे ॲटोट्रॉफिक आहेत, फोटोसिंथेटिक आहेत, म्हणजे फोटोसिंथेसिस करतात विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल पिगमेंट. मग आपल्याला विचारले तीन कॉलम, तीन बॉक्स दिलेले आहेत, आणि तीन बॉक्स कुणाकुणाचे विचारले आहेत, मोनेरा, फंगी आणि ॲनिमल्सबद्दल विचारले. ठीक आहे, मग इथं तुम्हाला मोड ऑफ न्यूट्रिशनमध्ये पहिल्यांदा मोनेराबद्दल तुम्ही काय लिहाल रे, आपण दोन टाईप शिकवले होते आठवते का तुम्हाला, बघा बॅक्टेरियाचे दोन टाईप पाहिले होते मोनेरामध्ये, आणि त्यातले सांगितलं होतं की काही फोटो ॲटोट्रॉफिक आहेत, काही किमो ॲटोट्रॉफिक आहेत, काही हेटरोट्रॉपिक आहेत. आठवते का, बघा मोनेरा किंगडम आठवण्याचा प्रयत्न करा, त्याच्यामध्ये आपण बॅक्टेरियाचा स्टडी केला होता, आणि त्या बॅक्टेरिया स्टडी करत असताना आपण असं म्हटलं होतं की इफ यू आर ॲटोट्रॉफिक, म्हणजेच फोटोसिंथेसिसचा वापर करून फूड सिंथेसाइज करतात. काही आहेत ते किमो ॲटोट्रॉफिक आहेत, किमो ॲटोट्रॉफिक म्हणजेच काही केमिकल्सचा यूज करून ते फूड सिंथेसाइज करतात. गुड आफ्टरनून. त्याच्यानंतर मोस्ट ऑफ दी मेजॉरिटी जे आहेत, व्हेरी गुड, फोटो ॲटोट्रॉफ्स मेजॉरिटी आहेत ते हेटरोट्रॉपिक्स आहेत. सो आन्सर काय असं येणार आहे बघा, सगळ्यांनी लक्ष द्या, मोड ऑफ न्यूट्रिशन मोनेरामध्ये फर्स्ट पॉईंट करून घ्या, फ्यू फोटो ॲटोट्रॉफिक. आता स्पेलिंग तुम्हाला लिहून द्यावं लागेल काय, फर्स्ट पॉईंट घ्या, सॉरी
आई एम यूजिंग दिस पेन. फ्यू एफ ई डब्ल्यू काही. फ्यू फोटो ॲटोट्रॉफिक पी एच ओ टी ओ फोटो ॲटोट्रॉफिक. फोटोचा अर्थ काय होतो रे? लाईट. सनलाईटचा वापर करून फूड सिंथेसाइज करतात. फोटो ॲटोट्रॉफिक फर्स्ट. ओके, मोनेरामध्येच. सेकंड लिहायचं आहे मोनेरामध्येच फ्यू. फ्यू म्हणजे काही. काही कसे आहेत? किमो ॲटोट्रॉफिक. किमो ॲटोट्रॉफिक. स्पेलिंग पूर्ण बसत नाही. किमो ॲटोट्रॉफिक. आणि थर्ड पॉइंटला हेटरोट्रॉपी. व्हेरी गुड. फोटो ॲटोट्रॉफिक. फ्यू फ्यू म्हणा कारण काहीच आहेत ते ॲटोट्रॉफिक आहेत. काहीच हेटरोट्रॉफिक आहेत. बघा, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की काही ॲटोट्रॉफिक आहेत आणि जास्त हेटरोट्रॉपिक आहेत. आणि मग काही ॲटोट्रॉफिकमध्ये पुन्हा दोन प्रकार पडत होते. काही फोटो ॲटोट्रॉफिक होते, काही किमो ॲटोट्रॉफिक होते. म्हणून लिहिताना असं मी लिहिलं आहे फ्यू ॲटोट्रॉफिक, फ्यू किमोट्रॉपिक. अँड मेजॉरिटी कसे आहेत रे? मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम किंवा बॅक्टेरिया कसे आहेत? हेटरोट्रॉपिक आहेत. ओके, नाऊ नेक्स्ट. सी फंगीमध्ये. फंगीमध्ये मोड ऑफ न्यूट्रिशन कसं आहे? तर मागच्या लेक्चरलाच आपण बघितलं होतं की मोस्ट ऑफ द कसे आहेत रे फंगी? सॅफ्रोफायटिक आहेत, म्हणजे डिकेईंग ऑर्गॅनिझमवर आढळणारे आहेत. म्हणजे सॅफ्रोफायटिक आहेत, काही पॅरासायटिक आहेत, काही हेटरोट्रॉपिक आहेत. तीन लिहायचे आहेत तुम्हाला. फंगीमध्ये मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे अन्न कसं घेतलं जातं. तर फर्स्ट पॉईंट तुम्ही लिहिताय, फर्स्ट पॉईंटला सॅप्रोफायटिक. स्पेलिंग बघा, सॅप्रोफायटिक किंवा सॅप्रोट्रॉफिक म्हणा. सॅप्रोट्रॉफिक, सॅप्रोट्रॉफिक. सेकंड पॅरासाइट, पी ए आर ए एस आय टी आय सी, पॅरासायटिक म्हणजे परजीवी दुसऱ्यावर अवलंबून असणारे. अँड थर्ड वन हेटरोट्रॉपिक. हेटरोट्रॉफिक. ओके, अशा पद्धतीनं मोड ऑफ न्यूट्रिशन फंगीमध्ये दिसेल तुम्हाला. प्लांटीमधलं दिलेलंच आहे. प्लांटमध्ये काय दिलं आहे? प्लांटी किंगडम प्लांटीमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. कसं आहे रे? ॲटोट्रॉफिक आहे. ॲटोट्रॉफिक आहे म्हणजेच फोटोसिंथेटिक आहे. ठीक आहे, फोटोसिंथेटिक. तुम्ही म्हणाल ॲटोट्रॉफिक लिहिले, मग फोटोसिंथेटिक लिहिण्याचं का तिथं हे केलेलं आहे? फोटोसिंथेटिक असं ब्रॅकेटमध्ये खाली का म्हणजे का लिहायचं आपण? तर फोटोसिंथेटिक म्हणजे सनलाईटचा वापर करणार. कारण आता आपण मोनेरामध्ये बघितलं ॲटोट्रॉफिकचे दोन प्रकार आपण पाहिले. काही लाईटचा वापर करून करतात फूड, त्याला आपण फोटोसिंथेटिक असं म्हणणार आहे. काही केमिकलचा वापर करून करतात, म्हणजेच इथं प्लांट्स आहे ते केमिकलचा यूज नाहीत करत. काय करतात? ते सनलाईटचा यूज करतात. सो तुम्ही कंसामध्ये किंवा पुस्तकामध्ये तुम्हाला काय लिहिलेलं आहे रे? फोटोसिंथेटिक असं लिहिलेलं आहे. ओके, फोटोसिंथेटिक का लिहिलं असेल तुमच्या लक्षात आलं असेल. इकडे आता ॲनिमल्समध्ये, गुड आफ्टरनून, लक्ष द्या. ॲनिमल्समध्ये कशा पद्धतीने केलं जातं? आता ॲनिमल्स ॲटोट्रॉफिक आहेत का रे? व्हेरी गुड, हेटरोट्रॉप्स आहेत. काही पॅरासाइट आहेत, काही सॅफ्रोफायटिक आहेत, काही होलोझोइक आहेत. सी सी फर्स्ट पॉइंट हेटरोट्रॉपिक, हेटरोट्रॉफिक. फर्स्ट पॉइंटला हेटरोट्रॉफिक. देन सेकंड, काही ॲनिमल पॅरासायटिकसुद्धा असतात. पॅरासायटिक. ओके, पॅरासायटिक. थर्ड वनला सॅफ्रोफायटिक, सॅफ्रोट्रॉफिक म्हणा. वर आपण ट्रॉफिक हा शब्द वापरला आहे.
सैफ्रोटाइपिक। ओके और सॉरी नाउ सी लास्ट पॉइंट दैट इज इकोलॉजिकल रोल। आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये जे काही एन्व्हायरमेंट आहे त्या एन्व्हायरमेंटमध्ये किंवा आपल्या इकोसिस्टीममध्ये ह्या प्रत्येक किंगडममध्ये असणाऱ्या ऑर्गॅनिझमचा काय रोल आहे, तर तुम्हाला माहिती आहे किंगडम मोनेरामध्ये मोस्ट ऑफ द बॅक्टेरियाज आहेत आणि बॅक्टेरियाज आपण त्याच्यामध्ये शिकलो आहे काही यूजफुल बॅक्टेरिया आहेत काही हार्मफुल बॅक्टेरिया आहेत। आपण इथं यूजफुल बॅक्टेरिया म्हटलं तर ते कसे आहेत, ते डिकम्पोजर्स आहेत, म्हणजे काही डेड ॲनिमल ऑर्गॅनिझम्स जे आपल्या सरफेस अर्थ सरफेसवर आढळतात त्यांचं डिकेईंग करण्याचं काम किंवा डिकम्पोजिशन करण्याचं काम हे ऑर्गॅनिझम करतात म्हणून त्याला डिकम्पोजर असं म्हटलं गेलं आहे। फंगीलासुद्धा डिकम्पोजर त्याने दिलं आहे आणि ॲनिमलला कंज्युमर असं म्हटलं गेलं आहे। मग आपल्याला फिल कुठं करायचं आहे, तर प्रोटिस्टा आणि प्लांटीमध्ये करायचं आहे, ठीक आहे। प्लांटीमध्ये तुम्हाला माहिती आहे प्लांटी ज्या तुम्ही पिरॅमिड शिकताय एनर्जी पिरॅमिड 10th शिकलेला आहात त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की जे काही ग्रीन प्लांट्स आहेत किंवा प्लांट्स म्हणू आपण ते काय असतात, तर ते प्रोड्युसर असतात कारण तेच काय करत असतात, सनलाईटचा वापर करून फूड सिंथसाईज करतात आणि मग ती एनर्जी, व्हेरी गुड, ती एनर्जी काय केली जाते, ट्रान्सफर केली जाते, ठीक आहे। मग इथं तुम्ही प्लांटीच्या इथं काय लिहिणार आहे, प्रोड्युसर्स असं म्हणणार आहे, PRODUCERS प्रोड्युसर्स, ओके, प्लांटीच्या इथं प्रोड्युसर्स लिहिणार आहे। आणि फंगीमध्ये मात्र काय आहेत, काही प्रोड्युसर्स आहेत, सम प्रोड्युसर्स अँड सम कंज्युमर्स, म्हणजे ते कसं लिहाल तुम्ही, सम प्रोड्युसर अँड सम कंज्युमर। आता कंज्युमरचं स्पेलिंग इथं आहे बघा, सम प्रोड्युसर आणि प्रोड्युसरचं इथं आहे, सम प्रोड्युसर अँड सम कंज्युमर्स। ठीक आहे, चार्ट झाला इथला तुमचा, सगळ्यांचं कम्प्लीट चार्ट झाला इथला, नेक्स्ट पॉइंट घ्यायचा का? आता हा जो पॉइंट आहे हा ॲक्च्युली तुम्हाला बराचसा पार्ट रिड्यूस झाला आहे त्यामुळं तुम्हाला क्लासिफिकेशन इथं कॅटागरी देता येत नाही आहे। पण कोणताही जर प्लांट घेतलं किंवा ॲनिमल घेतलं तर तुम्हाला मी मागं सांगितलं होतं क्लासिफिकेशन आपण कसं करतो, किंगडम सब किंगडम डिव्हिजन किंवा फायलम म्हणतो, देन क्लास घेतो, पुन्हा सुपर क्लास घेतो, सेरीज ऑर्डर फॅमिली जीनस आणि स्पेसिस अशा पद्धतीनं एखादा ऑर्गॅनिझम अप्लाय करत असतो, क्लासिफाय करत असतो, ठीक आहे। आता हे तुम्हाला सिलॅबसमध्ये काढून टाकलं आहे त्यामुळे तो काही आपण पॉईंट घेत नाही। त्याच्यानंतर आपण क्यूजकडे येऊया, ठीक आहे। चूज करेक्ट ऑप्शन, फर्स्ट क्वेश्चन इज विच ऑफ द फॉलोइंग शो सिंगल स्टँडर्ड आरएनए लॅक प्रोटीन कोट, करेक्ट। इथं तुम्हाला काही ऑप्शन्स दिलेले आहेत आणि त्या ऑप्शन्समधून तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे की असं कोणतं ऑर्गॅनिझम आहे की ज्याच्यामध्ये सिंगल स्टँडर्ड आरएनए आहे आणि प्रोटीन कोट नाही। ऑप्शन बॅक्टेरियोफेज, बी प्लांट व्हायरस, सी व्हायरॉइड अँड डी ॲनिमल। सर आन्सर काय असेल याचं, क्वेश्चन नंबर 1A, विच ऑफ द फॉलोइंग सिंगल स्टँडर्ड आरएनए, विच ऑफ द फॉलोइंग शोज सिंगल स्टँडर्ड आरएनए अँड लॅक्स प्रोटीन कोट। कुणामध्ये आरएनए सिंगल स्टँडर्ड आहे आणि प्रोटीनचं कोटिंग नाही, ऑप्शन सी, व्हेरी गुड। ऑप्शन सी जो आहे, व्हेरी गुड। ऑप्शन राईट,
तुम्हाला लेक्चरमध्ये परवा मी सांगितलं होतं की व्हायरॉइड जे आहे ते व्हायरॉइड प्रोटीन कोट नाही, आणि तो कसं आहे रे, सिंगल स्ट्रँडेड आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, छान. अशा तुम्ही आन्सर दिले की छान वाटतं. सो नाऊ बी क्वेश्चन. बी क्वेश्चन हे मागं मी घे येण्याचा किंवा लाल लहरी लहरी म्हणता येत नाही आपल्याला, लाटा, लाल समुद्राच्या लाटा येण्यासाठी कोणता एजंट जो आहे किंवा कोणता ऑर्गॅनिझम आहे जो पॉझिटिव्ह आहे, कारण आहे. मग डायनोफ्लॅजिलेट आहे, युग्लिनॉड आहे, कॅल्सोफाइट आहे, लायकेन आहे. करेक्ट ऑप्शन ए. व्हॉट्स द ऑप्शन, स्पेलिंग लिहा त्याचं. नॉट जस्ट ओनली ऑप्शन ए, ऑप्शन ए लिहू नका, स्पेलिंग लिहा त्याचं. त्याच्यानंतर तुमचं स्पेलिंग पार्ट होऊन जाईल. स्पेलिंग राईट डाऊन करा. स्पेलिंग चुकलं श्रेय, स्पेलिंग चुकलं. डायनोफ्लॅजिलेट, करेक्ट. डायनोफ्लॅजिलेट इज करेक्ट आन्सर. नाउ सी क्वेश्चन. व्हेरी गुड, डायनोफ्लॅजिलेट. नाउ सी क्वेश्चन इज लाईक दिस. सी, सिलेक्ट ऑड वन आउट फॉर हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया. आता ऑड वन आउट म्हटलं आहे त्यांनी, यातला कोणता हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया ऑडमॅन आउट म्हटल्याने. पहिला आहे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया, दुसरा आहे लॅक्टोबॅसिल. सी ऑप्शन फर्स्ट नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया, बी लॅक्टोबॅसिल, सी मिथॅनोजन्स, अँड डी सियानो बॅक्टेरिया. So what will be the answer? Very good. Very good. Methanogens. आपण पाहिलं होतं की हे जे बॅक्टेरिया आहे ते कुठं असतात रे, जे रुमिनंट करणारे ॲनिमल्स आहेत, करेक्ट, त्यांच्या गट्समध्ये असतात. व्हेरी गुड. नाही अँटीबायोटिक प्रोड, इथं अँटीबायोटिक प्रोडक्शन आपण म्हणत आपण, म्हणजे मिथेन जो गॅस आहे, मिथेन गॅस, मिथेन गॅससाठी तो वापरला जातो. ओके, नाऊ नेक्स्ट अँड लास्ट, व्हॉट द, तुम्हाला पॅरामेशियम म्हणजे सिलिएटेड प्रोटीस्ट असं म्हटलं गेलं आहे. पॅरामेशियम आपण प्रोटीस्ट शिकत असताना पाहिलं होतं की पॅरामेशियम हा सिलिएटेड प्रोटीस्ट आहे, तर प्लाझ्मोडियम हा कसा आहे. प्लाझ्मोडियम, प्लाझ्मोडियम सुद्धा प्रोटिस्ट आहे, पण तो प्रोटिस्ट कसा आहे सांगायचं, कारण प्रोटिस्टमध्ये आपण तुम्ही पाहिलं होतं की लोकोमोशनसाठी काहींच्यामध्ये सिलिया असतात, काहींच्या प्लाझेला असतात. व्हेरी गुड, स्पोरोझोन. व्हेरी गुड आन्सर, स्पोरोझोन. व्हेरी गुड, नाईस. व्हेरी गुड, छान. म्हणजे एम सी क्यू तर तुमचे कम्प्लीट झाले. नाऊ क्वेश्चन नंबर टू. क्वेश्चन नंबर टूमध्ये व्हॉट आर द सायलेंट फीचर्स ऑफ मोनेरा. मोनेराचे सायलेंट फीचर्स काय आहेत, आता जस्ट डिस्कस करते बघा मी तुम्हाला आठवण्याचा, तुम्हाला आठवेलच ॲक्च्युली. मोनेरा म्हटलं की आपण पहिल्यांदा सांगतोय की दे आर प्रोकॅरोटिक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. सो फर्स्ट पॉईंट तो येणार आहे, प्रोकॅरोटिक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. सेकंड आहे ते म्हणजे प्रत्येक पॉईंटमध्ये ते आढळतात. व्हेरी गुड, म्हणून त्याला आपण ओमनी प्रेझेंट असं म्हणतो आहे. ओमनी प्रेझेंट म्हणजे प्रेझेंट एव्हरीवेअर, ते एअरमध्ये आढळतात. म्हणजे किंगडम मोनेरामध्ये असणारे ऑर्गॅनिझम एअरमध्ये आहेत, वॉटरमध्ये आहेत, सॉईलमध्ये आहेत, जिकडे तिकडे आपल्याला आढळतात. म्हणून त्यांना आपण ओमनी ओरस असं म्हणतो आहे किंवा ओमनी प्रेझेंट असं म्हणतो आहे. त्याच्यानंतर आत्ताच आपण बघितलं काही फोटोट्रॉपिक आहेत, काही किमोट्रॉपिक आहेत, पण मोस्ट ऑफ द हेट्रोट्रॉपिक आहेत. हे तीन कॅरेक्टर्स तुमच्या पार्टच आहेत. आता नंतर आपण अजून एक सांगू शकतो की प्रोकॅरोटिक आहेत, याचा अर्थ न्यूक्लियस डेव्हलप्ड नाही आहे, वेल डिफाईंड न्यूक्लियस प्रेझेंट असेल त्याच्यामध्ये, वेल डिफाईंड न्यूक्लियस अब्सेंट आहे म्हणजे त्याच्याकडे न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही. बरोबर आहे, त्याचे स्ट्रक्चर आहे त्याला न्यूक्लियॉड असं म्हटलं जातं. आणि तो जो डी एन ए त्याच्यामध्ये आहे, तो डी एन ए कसा असतो, डबल स्टँडर्ड असतो, पण सर्क्युलर शेपमध्ये असतो. ठीक आहे, अशा पद्धतीने. अजून सेलवॉल मग अशी बघितली आपण, सेलवॉल आहे ती कशाने बनलेली असते, पेप्टिडोग्लायकॉनी बनलेली असते.
नंतर याच्यामध्ये रायबोझोम्स असतात ते 70S असतात. रिप्रोडक्शन सांगू शकता की मोनेरामधलं रिप्रोडक्शन असेक्शुअल ॲज वेल ॲज सेक्शुअली सुद्धा होतं आहे, बरोबर आहे. आणि मग त्याच्यामध्ये बॅक्टेरिया जे मोस्ट ऑफ द बॅक्टेरिया आहे त्याच्यामध्ये आहेत. मग त्याच्या शेप सांगू शकता तुम्ही, जर कॉमा शेपड असेल तर विब्रिओ म्हणतो आहे, रॉड शेप असेल तर बॅसिलस असं म्हणतो आहे, स्पेरिकल असेल तर कोकस असं म्हटलं जातं, आणि स्पायरल शेपड असेल त्याला स्पायरुलियम असं म्हटलं जातं. ओके, मला वाटते दुसऱ्या क्वेश्चन फर्स्टमध्ये कोणाला प्रॉब्लेम आहे का किंगडम मोनेरामध्ये कॅरॅक्टरिस्टिक्स आहेत तशा लिहायचे आहेत. किमान 5-6 लिहा, म्हणजे तर तुम्हाला 3 मार्काचा क्वेश्चन असेल तर मिनिमम 6 पॉईंट तरी लिहावे लागतील. 2 मार्काला विचारला तर मिनिमम 4, मिनिमम म्हणजे एक्झॅक्ट करेक्ट असायला पाहिजे ते. देन सेकंड क्वेश्चन, हा क्वेश्चन झालेला आहे, व्हॉट विल बी द शेप ऑफ बॅसिलस अँड कोकस टाईप ऑफ बॅक्टेरियाचा जो शेप आहे, बॅक्टेरियाचा जो त्या शेपमध्ये, इथं बॅक्टेरियाचा जो शेप आहे त्या शेपवरून तुम्हाला नावं लिहायला सांगितलेत. बॅसिलसचा शेप कसा असतो, बॅसिलस कसे असतात, रे रॉड शेप असतात, तुम्हाला माहिती आहे असा हा शेप असेल तर त्याला रॉड शेप म्हणतो आहे. बॅसिलस रॉड शेप्ड असतात आणि कोकस असतात ते कसे असतात, स्पेरिकल असतात. सो बॅसिलस रॉड शेप अँड कोकस कसे असतात, स्पेरिकल शेप असतात. अंडरस्टूड, येते का लक्षात? सोपा क्वेश्चन आहे, बऱ्याच वेळा परीक्षेला तुम्हाला विचारला जातो. हे दोन्ही क्वेश्चन्स असे इम्पॉर्टंट आहेत. तिसराही आहे पण तुमच्या सिलेबसमध्ये तो नाही आहे, वाय इज बायनोमियल नॉमेनक्लेचर इज इम्पॉर्टंट. म्हणजे प्लांट आणि ॲनिमलला जे नावं दिली जातात, जी बायनोमियल नॉमेनक्लेचर दिलं जातं, जे सायंटिफिक नेम दिलं जातं, त्याचे इम्पॉर्टंट काय असं विचारलं. तो रेड्यूस सिलेबसमधला असल्यामुळे तुम्हाला तो काही विचारला जाणार नाही. नाऊ क्वेश्चन नंबर 3, राईट शॉर्ट नोट ऑन. शॉर्ट नोट तुम्हाला कशावर लिहायचे आहेत, पहिली ती यूजफुल अँड हार्मफुल बॅक्टेरिया. तो 5 किंगडम सिस्टीम जे आता वर आपण शिकलेलो आहोत, 5 किंगडम सिस्टीम, त्याच्यावर शॉर्ट नोट लिहायचे, पूर्ण लिहायचं नाही, शॉर्ट नोट लिहायची आहे. आणि सी आहे ती म्हणजे यूजफुल फंगी. ठीक आहे, मग आता यूजफुल फंगीमध्ये पहिला पॉईंट ज्यावेळेस आपण यूजफुल बॅक्टेरिया आणि हार्मफुल बॅक्टेरियामध्ये म्हणतोय, त्यावेळेस तुम्ही आपल्या पुस्तकात दिले 3-4 नावं दिलेली आहेत. लॅक्टोबॅसिलाय आहे, ते लॅक्टोबॅसिलाय काय करतं, किंवा लॅक्टोबॅसिलाय बॅक्टेरिया जे आहेत ते काय करतात, कन्वर्ट मिल्क इन टू कड, दुधाचं दह्यामध्ये रूपांतर करतात. दुसरं एक्झाम्पल तुमच्या बुकमध्ये ॲझॅटोबॅक्टर दिलेलं आहे, ॲझॅटोबॅक्टर काय करतं तर नायट्रोजन फिक्सिंग आहे, जे नायट्रोजनचं फिक्सेशन करतं आणि सॉईलमध्ये किंवा त्या प्लांटला नायट्रोजन सप्लाय करण्याचं काम करतं. नंतर तिसरं उदाहरण स्ट्रेप्टोमायसिसचं दिलं आहे, बॅक्टेरिया स्ट्रेप्टोमायसिस आहे ते अँटीबायोटिक प्रोडक्शनमध्ये वापरलं जातं. काही बॅक्टेरिया आहे ते काय करतात, क्रूड ऑइलचं डिग्रेडेशन करतात. फॉर एक्झाम्पल सुडोमोना स्पेसिस जे आहेत ते काय करतात रे, तर डिकम्पोजिशन करण्यासाठी किंवा कंपोस्टिंग करण्यासाठी ह्याचा वापर केला जातो. आणि मग अशी मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया आपण म्हटलं होतं, हे बॅक्टेरिया बायोगॅस प्रोडक्शनसाठी वापरले जातात. किमान 4.4 तर तुम्ही लिहू शकता, मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया, लॅक्टोबॅसिलाय, ॲझॅटोबॅक्टर आणि स्ट्रेप्टोमायसिस, कारण हे 4 पॉईंट तुमच्या पुस्तकात दिलेले आहेत यूजफुलचे. हार्मफुलचे काय सांगणार तुम्ही, की काही बॅक्टेरिया असे असतात की ज्यांच्यामुळे काय होतात रे, आजार होतात, त्याला हार्मफुल म्हणजे पॅथोजन असं म्हणतात. काही बॅक्टेरिया आहेत की ज्याच्यामुळे आजार होतात, मग कोणकोणते आजार आहेत, टायफॉइड आहे, कॉलरा आहे, ट्युबरक्युलॉसिस आहे, TB ज्याला म्हणतो आपण, नंतर पुस्तकामध्ये तुमच्या टिटॅनस दिलेलं आहे, धनुर्वात म्हणलं जातं, लेप्रसी आहे, कुष्ठरोग, बॅसिलरी डिसेंट्री असेल, असे वेगवेगळे आजार आहेत ते बॅक्टेरियामुळे ह्युमनमध्ये होतात. फक्त ह्युमनमध्येच होतं असं नाही, तर काही बॅक्टेरिया आहेत ते प्लांटमध्ये सुद्धा डिसीज करतात, तेही तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे. ॲनिमल्समध्ये करतात, ह्युमन बिईंगमध्ये करतात, त्याचबरोबर प्लांटीमध्ये सुद्धा हे डिसीजेस प्रोड्यूस करत असतात. ठीक आहे, मग तुम्ही म्हणाल मग 5 किंगडम सिस्टीममध्ये आम्ही एवढं काय लिहायचं, एवढं लिहायचं का 5 किंगडम सिस्टीममध्ये, तर 5 किंगडम सिस्टीममध्ये पूर्ण किंगडम सगळे
रायटिंग लिहिणं उपयोग म्हणजे उपयोगाचं नाही आहे, कारण हे शॉर्ट नोट विचारले मग तुम्ही सांगायचं की फाय किंगडम सिस्टीम क्लासिफिकेशन कोणत्या सायंटिस्ट सांगितली, तो पहिला पॉईंट येईल. द फाय किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन वॉज प्रपोज्ड बाय आर एच व्हिटकर इन 1969. आठवत आहे का बघा पुस्तकात तुमच्या दिलेला आहे पॉईंट तो. मग ही जी सिस्टीम आहे ही काय सांगते रे, इट शोज द फायलोजेनिक रिलेशनशिप बिटवीन ऑर्गॅनिझम. इथं आपण बघतो आहे तर मोनेरा युनिसेल्युलर आहेत, प्रोटिस्टा युनिसेल्युलर आहेत आणि पुढचे मल्टीसेल्युलर आहेत. पण मोनेरा जरी युनिसेल्युलर आणि प्रोटिस्टा युनिसेल्युलर असेल तर दोन्हींमध्ये काय फरक आहे, तर मोनेरा युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक आहे आणि प्रोटिस्टा आहे तर युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर म्हणजे सॉरी युनिसेल्युलर युकॅरियोटिक आहे. म्हणजेच हा जो प्रोटिस्टा आहे हा कनेक्टिंग लिंक आहे बिटवीन मोनेरा अँड अदर किंगडम. मग इथं आपल्याला काय दिसतं, तर हे फाय किंगडम क्लासिफिकेशन आहे, हे फाय किंगडम क्लासिफिकेशन काय सांगतं, इट शोज द फायलोजेनिक म्हणजे इव्होल्युशनरी रिलेशनशिप आपल्याला ऑर्गॅनिझममध्ये दिसतं, ठीक आहे. आणि मग त्याच्यामध्ये व्हिटकरनी काय काय केले आहेत, युनिसेल्युलर म्हणजे कोणते घेतलेले आहेत किंवा जे पाच क्रायटेरिया यूज केलेले आहेत, पहिल्यांदा सेल कोणती आहे, प्रोकॅरियोटिक आहे का युकॅरियोटिक आहे, पुन्हा नंतर काय आहे त्यांच्यातलं बॉडी ऑर्गनायझेशन आहे, मोड ऑफ न्यूट्रिशन, अन्न कसं घेतलं जातं, तो चार्ट तुमच्याकडे आहे पुस्तकामध्ये. त्या पद्धतीनं पॉईंट फक्त लिहायचेत, पाच किंगडम लिहायचे नाहीत, पाच किंगडम लिहायचे नाही. इथं तुम्हाला शॉर्ट नोट फाय किंगडम सिस्टीमवर दिलेली आहे, मग तुम्ही मोनेरा प्रोटिस्टाचं सगळं एक्सप्लेनेशन करण्याची गरज नाही, ओके. नाउ यूजफुल फंगीमध्ये पण तुम्हाला दिलेले आहेत बघा, युजफुल फंगीमध्ये सुद्धा तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. मशरूमचं उदाहरण आहे, मशरूम आपण फूड म्हणून कन्झ्युम करू शकतो. ईस्टचा वापर बेकरी आणि ब्रिवरीजमध्ये केले जातात जे फर्मंटेशन घडवून आणलं जातं. मला वाटतं त्याच्यानंतर तुमच्या बुकमध्ये पेनिसिलियमचं दिलेलं आहे, पेनिसिलियम काय करतं, अँटीबायोटिक प्रोडक्शनमध्ये वापरलं जातं. मोरेल्स अँड ट्रफल्स जे आहेत, हे सॅकफंगी जे आहेत ते कन्झ्युम केले जातात. न्यूरोस्पोरा जे आहे ते जेनेटिक आणि बायोकेमिकल असेस म्हणून केलं जातं. काही डिकम्पोजर्स आहेत, अशा पद्धतीने किमान तुम्ही 4 ते 5 पॉईंट ह्याच्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे, ओके. त्याच्यानंतर चौथा पॉईंट आहे कम्प्लीट ट्री डायग्राम इन डिटेल्स. खाली तुम्हाला जी डायग्राम दिलेली आहे ती डायग्राम तुम्हाला कम्प्लीट करायला सांगते, त्या पद्धतीने कम्प्लीट कराल. हा खालचा जो दिलेला आहे, आता इथं पाच किंगडम, हे फाय किंगडम सिस्टीममध्ये हा पहिला किंगडम आहे, हा किंगडम जो आहे हा फर्स्ट किंगडम, हा सेकंड, नंतर हे कडेचे आहेत. मग पहिल्यांदा नाव खाली काय देणार आहे तुम्ही, पहिल्यांदा सगळ्यात काय देणार तुम्ही नाव, खाली जो बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये तुम्ही नाव काय देणार, इथं काय येणार आहे, मोनेरा येणार आहे. काय येणार आहे, कोणता किंगडम येणार आहे, ह्या बॉक्समध्ये मोनेरा लिहा, MONERA, व्हेरी गुड, मोनेरा येणार आहे. त्याच्यानंतर किंगडम ॲनिमालिया, ॲनिमालिया आणि इकडे काय लिहाल, प्लांटी लिहाल, ओके, किंगडम प्लांटी, अशा पद्धतीनं तुम्ही लिहू शकता. कम्प्लीट ट्री डायग्राम इन डिटेल्स असं म्हटलं गेलं आहे. आता डिटेल्स म्हणजेच काय करायचं आहे तुम्हाला, व्हेरी गुड, तुम्ही फक्त आता त्या ब्रॅकेट भरलेत, ते ब्रॅकेट नुसते भरून गरजेचं उपयोगाचं नाही आहे. तुम्हाला इथे सांगावं लागणार की मोनेरा जो आहे तो मोनेरा कसा आहे, प्रोकॅरियोट आहे बघा, मोनेरा आहे तो प्रोकॅरियोटिक आहे, प्रोटिस्टा आहे तो युनिसेल्युलर युकॅरियोट आहे. हे तुम्हाला डिटेलमध्ये म्हटलं आहे, नुसतं फक्त बॉक्स भरा असं नाही आहे. नुसतं बॉक्स कम्प्लीट करा म्हटलं तुम्ही अशी नावं टाकू शकता, पण तुम्हाला पुन्हा एक्सप्लेनेशन विचारलं आहे. मग एक्सप्लेनेशनच्या वेळेस तुम्ही काय सांगाल की हा जो मोनेरा आहे हा मोनेरा ठीक आहे युनिसेल्युलर आणि प्रोकॅरियोटिक आहे, ठीक आहे. प्रोटिस्टाच्या पुढे काय लिहाल तुम्ही, युनिसेल्युलर आणि युकॅरियोटिक आहे. परत किंगडम ॲनिमालिया, प्लांटी, फंगी आणि ॲनिमालिया, प्लांटी आणि ॲनिमालिया, हे तीन जे आहेत हे कसे आहेत रे, मल्टीसेल्युलर युकॅरियोटिक आहेत, ओके. अशा पद्धतीनं तुम्ही ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला काम काढायचे पॅरामेशियमची, युग्लिनाची आणि टी एम व्ही टोबॅको मोझेक व्हायरस,
लॉन्ग फॉर्म ऑफ TMV टोबैको मोजेक वायरस। ठीक है, तीन डायग्राम तुम्ही काढायचे आहे। त्याच्यानंतर टाइप्स ऑफ व्हायरस मध्ये आपण शिकलो की टाइप्स ऑफ व्हायरस मध्ये मध्ये ॲनिमल दिले म्हणजे वर काय असेल, प्लांट असेल, प्लांट आणि खाली असणाऱ्या बॅक्टेरिया, तीन टाईप आपण शिकलो होतो व्हायरसचे, प्लांट व्हायरस, ॲनिमल व्हायरस आणि बॅक्टेरिया व्हायरस। बॅक्टेरियाज म्हणजे काय, बॅक्टेरियोफेज, जे व्हायरसेस बॅक्टेरियावर अटॅक करतात त्याला आपण बॅक्टेरियोफेज असं म्हणतो, आठवत असेल तर बघा। याच्यानंतर डायग्राम दिलेली आहे आणि त्या डायग्राम लेबलिंग करायचं आहे। युग्लिना आपल्या त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारचं मोड ऑफ न्यूट्रिशन दिसतं, म्हणजे सनलाईट असेल ज्यावेळेस तो फोटोसिंथेसिस करतो आणि म्हणजे ॲटोट्रॉफिक असतो त्यावेळेस, आणि ज्यावेळेस सनलाईट अवेलेबल नसेल त्यावेळेस तो हेटरोट्रॉपिक होतो, ह्याचं एक वैशिष्ट्य आहे। नंतर खाली डायग्राम तुम्हाला दिलेली आहे म्युकरची, तीही तुम्हाला लेबलिंग करायची आहे। ठीक आहे, नंतर पॅरामिडियम आहे, ही बॅक्टेरियोफेजची डायग्राम आहे। ह्या सगळ्या डायग्राम ज्या आहेत ह्या डायग्राम तुम्हाला नेमिंग करायचे पुस्तकात दिलेले आहेत। आता लक्षात घ्या, आठवा क्वेश्चन तर तुम्हाला नाही आहे, नाईन्थ क्वेश्चन जो आहे तो नाईन्थ क्वेश्चनचे आन्सर्स मला पटकन सांगायचे आहेत। व्हॉट विल बी द आन्सर ऑफ नाईन्थ क्वेश्चन, मॅच द फॉलोविंग। मोनेरा, मोनेरा, आता ॲक्च्युली जुन्या पुस्तक, तुमचं नवीन पुस्तक जर असेल तर याच्यामध्ये तो क्वेश्चन चुकीचा आहे, कारण त्याने रिस्किया पर डबल डबल दिले, रिस्कियाच्या ऐवजी तुम्हाला तिथं लायकेन लिहावं लागेल। काय लिहावं लागेल, लायकेन। ठीक आहे, तो क्वेश्चन्स नंतर करेक्शन झाल्यानंतर मी तुम्हाला सांगते। नंतर टेन्थ क्वेश्चन जो आहे, कम्प्लीट द फॉलोविंग, कम्प्लीट द फॉलोविंगमध्ये प्लांट लाईक प्रोटिस्टा, प्लांट लाईक प्रोटिस्टा कोणते आणि अँटामिबा म्हणजेच काय, अँटामिबा हा काय रे, ॲनिमल लाईक प्रोटिस्टा, बरोबर आहे। इथं बीमध्ये तुम्ही अँटामिबा हा काय आहे, हा जो अँटामिबा आहे हा काय आहे, प्रोटिस्ट आहे, पण तो प्रोटिस्ट कुणासारखा आहे, प्लांट लाईक आहे का, नाही, तो कसा आहे, ॲनिमल लाईक प्रोटिस्ट आहे। मग इथं प्लांट लाईक प्रोटिस्टमध्ये एक्झाम्पल तुम्ही कोणतं लिहिणार सांगा बरं, प्लांट लाईक प्रोटिस्टमध्ये एक्झाम्पल कोणतं लिहिणार सांगा, एक्झाम्पल तुमचे कोणते येतील, डायटम्स, व्हेरी गुड। इथं म्हणजे ह्या ब्रॅकेटमध्ये डायटम्स लिहा, डायटम्स येईल, आणि दुसऱ्यामध्ये, सॉरी, दुसऱ्यामध्ये प्लांट लाईक प्रोटिस्ट येईल। ठीक आहे, ओके, इथं डायटम्स येईल आणि इथं ॲनिमल लाईक प्रोटिस्ट येईल। अशा पद्धतीनं इथं मोस्ट ऑफ द एक्सरसाइज आपला कम्प्लीट झालेला आहे। कोणाला काही शंका असेल तर विचारा, आय एम हिअर, कोणाला काही शंका असेल तर विचारा। सगळे क्वेश्चन्स आपले कम्प्लीट झालेले आहेत इथं लेसन नंबर 2 चे। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे नेक्स्ट संडेला तुम्हाला लिंक मिळेल। ठीक आहे, थांबूया मग आपण इथे। ओके, सगळ्यांनी तुमच्या समोर दिसत आहे तिथं सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्या नेक्स्ट जे काही लाईव्ह लेक्चर घेतलं जाईल त्यावेळेस तुम्हाला ती लिंक मिळेल। ओके, ओके।